शिरूर लोकसभेचे महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असून मायबाप जनतेने ही निवडणूक हातात घेतल्याचा विश्वास माध्यमांशी बोलताना खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी व्यक्त केला. डॉक्टर कोल्हे आईचा आशीर्वाद घेऊन अर्ज भरणार आहेत. एक जबाबदारीची भावना आहे, देशातील जनतेने निर्णय घेतल्याचे जाणवते. महागाई, सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या शेतमालाचा भाव यासारख्या अनेक विषयांवर या सरकारने जनतेची निराशा केली आहे. हे सरकार बदलायचे हा सर्वसामान्य जनतेने निर्णय घेतला आहे. या बदलाचा शिलेदार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. कोणताही डमी उमेदवार अर्ज भरणार नाही. आईच्या चरणावर डोकं ठेवून निघालो आहे. ज्या व्यक्तीकडे प्रामाणिकता, निष्ठा, हेतू, निष्ठता असते त्यांच्या मागे सगळं जग त्याला यश देण्यासाठी उभे राहते. अशा भावना उमेदवारी अर्ज दाखल करण्याअगोदर माध्यमांशी बोलताना खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी व्यक्त केल्या. महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढेराव पाटील हे विद्यमान खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्यात ही लढत होणार आहे. 2019 निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून डॉक्टर अमोल कोल्हे यांनी तत्कालीन शिवसेनेचे उमेदवार शिवाजीराव आढेराव पाटील यांचा 58,000 पराभव केला होता. यावेळी देखील या दोघांमध्ये लढत होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करतायत, काय भावना व्यक्त? नक्कीच एक जबाबदारीची भावना आहे, कारण देशामध्ये सर्वसामान्य जनतेने एक निर्णय घेतलेला स्पष्टपणे जाणवतोय. तो म्हणजे ज्या मोदी सरकारनं महागाई असेल, बेरोजगारी असेल, सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या शेतमालाचा हमीभाव असेल, या सगळ्या आघाड्यांवर सपशेल निराशा केली. हे सरकार बदलायचंय हा सर्वसामान्य जनतेनं निर्णय घेतल्यासारखं जाणवतंय. आणि या बदलाचा एक शिलेदार म्हणून आज उमेदवारी अर्ज दाखल करताना नक्कीच एक जबाबदारीची जाणीव आहे. आज तुम्ही कुठल्या देवाचं दर्शन घेऊन उमेदवारी अर्ज दाखल करणार आहात? मी काल निघतानाच माझ्या आईच्या पायांवर डोकं टेकवून निघालो, आईचे आशीर्वाद घेतले. आणि मला असं वाटतं की ज्या व्यक्तीकडे प्रामाणिकपणा, निष्ठा, हेतुशुद्धता आणि आईचे आशीर्वाद असतात, त्याच्या पाठीमागे सगळे देव आणि सगळं विश्व त्याला यश देण्यासाठीच उभं राहतं. राजेंद्र शिंदे, स्टार महाराष्ट्र न्यूज, पुणे.